बदलापूर अंबरनाथमध्ये झालेल्या घाणेरड्या प्रकारामुळे सबंध महाराष्ट्राच्या लोकांचा काळीज दुखवलेला आहे, देशातल्या लोकांचा काळीज दुखवलेला आहे. आणि अशा घटना सरेआम अशा जिल्ह्यामध्ये होतात ज्याचं प्रशासन अतिशय दक्ष असलं पाहिजे, कारण तो मुख्यमंत्र्यांचा जिल्हा मानला जातो. ठाणे जिल्ह्यामध्ये सरेआम गर्दविक्री, जुगाराचे अड्डे, वेश्या व्यवसाय अशा पद्धतीने सगळीकडे चालू असताना अशा असल्यामुळे पोलिसांचा खाकी वर्दीचा धाक सामान्य नागरिकांमध्ये राहिलेला नाही, गुन्हेगारांमध्ये राहिलेला नाही, अशी आमची सर्वांची भावना आहे. म्हणून महाविकास आघाडीने घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासंदर्भात ह्या देशातल्या सामान्य जनतेला त्याची लोकशाहीची ताकद काय हे दाखवून देण्याच्या दृष्टिकोनातून उद्याचा महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचं एक आवाहन केलेलं आहे. हे बंद दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते देखील असतील, स्थानिक स्तरावर त्याचे कार्यकर्ते देखील असतील. आणि आम्हाला अशी माहिती मिळते की आज संध्याकाळपासूनच कदाचित आमच्यावर पाळतही ठेवली जाईल, कदाचित आम्हाला नजरकैदेतही ठेवलं जाईल, कदाचित बोलवलं देखील जाईल, परंतु हरकत नाही. हा बंद लोकांचा आहे, हा कुठल्या राजकीय पक्षाचा बंद नाही, हा महाराष्ट्राच्या जनतेचा दबलेला आवाज हा बाहेर येण्यासाठीचा बंद आहे. आणि त्याच्यासाठी पडेल ती किंमत देण्याची मोजण्याची आमची सर्वांची तयारी आहे.